नमस्कार. सुधाच फूड रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त खास अशी टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत अगदी ओठाने खाता येईल अशा पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. आणि यामध्ये अगदी आई आजीपासून परंपरागत चालत आलेल्या सगळ्या टिप्स आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी अगदी बारीक सारीक त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग पाहूयात. त्यासाठी मी इथे एक माप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आपल्या घरात जे काही वाटी पातेलं किंवा ग्लास जे काही असेल असं एकच माप घ्या. आता मी इथे एक ग्लासभर हरभऱ्याची डाळ घेतली आहे. पहिल्यांदा आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुताना त्याला फार चोळायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने आपण ही डाळ धुवून घेऊयात. फक्त त्याच्यावरची लावलेली जी बोरिक पावडर असेल ती निघून जावी यासाठी धुवायचं आहे. बघा हे जे पांढरं पाणी आलेलं आहे ते काढून टाकूयात आणि ही डाळ अशीच आपल्याला ठेवून द्यायची आहे. आता आपण कुकरमध्ये ज्या मापाने डाळ घेतलेली आहे त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बघा जितकी डाळ घेतलेली आहे त्याच्या आपल्याला चारपट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आता आपल्याला चार ग्लास पाणी घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की कट जास्त निघतो आणि आमटी पण भरपूर होते आणि डाळ पण लवकर शिजते मऊ शिजते. आता मी हे तिसरी वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हे चौथ्याला थोडंसं कमी असं पाणी मी घालती आहे. गरज पडली तर थोडंसं आणखीन पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात. आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि आता आपल्याला हे कुकर जे आहे ते गॅसवर ठेवून मोठ्या गॅसवर ह्या पाण्याला पहिल्यांदा उकळी येऊ द्यायची. म्हणजे हे पाणी उकळेपर्यंत आपली डाळसुद्धा भिजती. बघा आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपल्याला आपण ही भिजवलेली जी धुवून ठेवलेली जी डाळ आहे ती घालायची आहे. पण त्याआधी गॅस पूर्ण बारीक करायचा आहे नाहीतर सगळं गरम पाणी आपल्या हातावर उडू शकतं. बघा अगदी हलक्या हाताने आपण ही डाळ त्याच्यामध्ये घालूयात म्हणजे पाणी उडू नये यासाठी ही घेतलेली काळजी आहे. चारपट पाणी आहे त्यामुळे डाळ अगदी बुडायला जाते. आणि आता आपण ह्याला झाकण लावूयात. शिट्टी देखील लावायची आहे पण गॅस मध्यम ठेवून आपल्याला मध्यम आचेवर चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघा आता डाळ मस्त शिजलेली आणि प्रेशर उतरल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे. घाई करायची नाही आहे. छान डाळ शिजलेली आहे. आता आपण ह्यातला कट गाळून घेऊयात. त्यासाठी आपण जाळीमध्ये ही डाळ ओतून घेऊयात पाण्यासकट. बघा मस्त अगदी मोकळी मोकळी आणि छान मऊसूत अशी डाळ शिजलेली मी तुम्हाला दाखवणारच आहे. पूर्ण आणि कट देखील भरपूर निघतो त्यामुळे आमटी मस्त भरपूर होते. आणि पुरणपोळी जितकी आवडते तितकी सगळ्यांना आमटी देखील आवडते. बघा डाळ किती मऊ झालेली आहे. अगदी बोटाच्या चिमटीनी देखील मऊ होत आहे इतकी छान मऊ झालेली आहे. आता ह्यातला कट सगळं आपण गाळून घेऊयात. थोडंसं निथळू द्यायचं आहे आपल्याला. मस्त भरपूर अगदी दीड ग्लास तरी आपला कट निघालेला आहे. आता पहिल्यांदा आपल्याला ही डाळ ह्या चाळणीतून वाटून घ्यायची. इतकी मऊ डाळ शिजलेली आहे की अगदी आपण नुसता डाव जरी फिरवला ह्या पुरणाच्या जाळीवरती की लगेचच ती बारीक होते आणि खाली यायला लागते. आणखीन सोपं करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता. पण एखाद्या जरी डाळीचा तुकडा राहिला तर उगीचच पोळी फुटायला नको म्हणून ही पद्धत केव्हाही चांगली. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बघा सगळी डाळ खाली निघून जाते. वरती काहीही शिल्लक राहत नाही कारण इतकी मस्त मऊपैकी डाळ शिजलेली असते आपण मध्यम आचेवरती शिजवल्यामुळे. बघा अगदी मऊ झालेलं आहे. आता आपण जे माप ठरवलेलं आहे त्या मापानेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. इथे मी गूळ बारीक करून घेतलेला आहे. ओव्हनमध्ये 1-2 मिनिट गरम करायचा गूळ आणि सुरीनी लगेचच तो मऊ होतो. बघा तेवढाच जेवढा आपण डाळ घेतली होती त्याच्या एवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. दाबून भरायचा नाही आहे. मोकळा मोकळा असा हा गूळ सुटसुटीत भरायचा आहे ग्लासमध्ये. आणि हा एक ग्लास आपण 1 ग्लास डाळ घेतली होती आणि 1/2 ग्लास आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. त्यामुळे काय होतो पोळीचा रंग छान येतो आणि आपली पोळी फुटत नाही. गुळामुळे पोळी फुटण्याची शक्यता वाढते. रंग आणि पोळी न फुटण्यासाठी ही ट्रिक आहे.
आता आपण एखादी जाडबुडाची कढई, पातेलं, जे काही आपल्याकडं असेल किंवा अगदीच काही नसेल तर कुकरमध्ये हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. गूळ आणि वाटलेली जी डाळ आहे ती शिजवून आपण घेऊयात. आधी जर आपण डाळ गूळ एकत्र करून शिजवून मग पुरण वाटलं तर ते खूप जड जातं शिजायला, आणि गूळमुळे डाळसुद्धा कधीकधी दांडारते जर वेगळ्या प्रकारची डाळ असेल तर. त्यामुळे पहिल्यांदा नुसती डाळच आपण वाटून घ्यायची, त्यानंतर पुरण शिजवायचं आहे. पुरण शिजवताना पहिल्यांदा खूप घट्ट वाटतं, नंतर ते पातळ होतं. बघा आता सैलसर झालेलं आहे, जसजसं गूळ विरघळायला लागतो तसं ते पातळ होतं, अगदी त्याच्यामध्ये डावदेखील थांबत नाही आणि हळूहळू परत घट्ट व्हायला लागतं. एक 5 ते 7 मिनिटं लागतात पुरण शिजायला. आणि अतिशय आपली सोपी ट्रिक म्हणजे डाव त्याच्यामध्ये सरळ उभा राहिला की पुरण शिजलं समजायचं. आणि मग गॅस बारीक करून त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ खिसून घालायचं आहे. आणखीन एक ट्रिक आहे, डावाला थोडंसं पुरण लावून घ्यायचं आणि डाव उलटा करायचा. जर त्यातनं पुरण खाली पडलं नाही सहजरित्या तर आपलं पुरण शिजलं असं समजायचं. बघा छान आहे ना ट्रिक. मग लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता पुरण गार होऊस्तोवर आपण कणिक मळून घेऊयात. कणकेमध्ये चिमूटभर मीठ, चिमूटभर हळद आणि एक अर्धा डाव तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. इथे मी कणिक देखील त्याच मापाने 1 ग्लास मोजून घेतलेली आहे, ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. आणि पहिल्यांदा हे कोरडंच मिसळून घ्यायचं बोटांनी, तेल सगळ्या पिठामध्ये मिसळून घ्यायचं. मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. आता बऱ्याच व्हिडिओंमध्ये वगैरे असं सांगितलं जातं की पुरणपोळीसाठी कणिक अतिशय मऊ लागते, पण मऊ कणकेपेक्षा आपल्याला जास्त मळलेली कणिक लागते. आपण कणकेला जितकं जास्त मळतो तितकी त्याची इलॅस्टिसिटी वाढते, म्हणजे ती चिकट होते. सारखं थोडं थोडंसं पाणी असं शिंपडून आणि तेल थोडंसं लावून बघा अशा पद्धतीने आपण कणिक मळून घ्यायची. 5 ते 7 मिनिटं छानपैकी ही कणिक मळायची आहे, त्यामुळे त्याच्यातला चिकटपणा वाढतो. आपल्याला मैदा वगैरे मिसळायची गरज पडत नाही, कुठलाही गहू असू दे पुरणपोळी त्याची फुटत नाही. त्यामुळे कणिक पहिल्या 5 मिनिट मळायची आणि मग 1-10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायची आहे. आणि पुरण गार होण्यासाठी आपण काढून ठेवायचं आहे. बघा मस्त आपलं व्यवस्थित असं अगदी डावानी खाली पडत देखील नाही आहे, इतकं छान हे पुरण झालेलं आहे. आता कणिक मळतानाची आणखीन एक ट्रिक म्हणजे आता नेमकं किती मऊ किती घट्ट कणिक मळायची हे आपल्याला समजणार नाही, तर आपलं पुरण आपण हातात घेऊन बघायचं. पुरणाचा जो सॉफ्टनेस असेल तोच आपला कणकेचा देखील सॉफ्टनेस असला पाहिजे. बोटांनी तुम्ही प्रेस करून बघायचं असं पुरण किती घट्ट आहे किंवा किती मऊ आहे, तेवढ्याच कन्सिस्टन्सीची आपली कणिक देखील असली पाहिजे. त्यानुसार तुम्ही परत थोडंसं तेल पाणी लावून कणिक मळून घ्यायची. आता 10 मिनिटांनी बघा आपण चेक करूयात, कणिक आपली थोडीशी घट्ट आहे तर थोडंसं त्याला तेल लावून आणखीन 1-2 मिनिटं आपण मळून घेऊयात. जितकं आपलं पुरण आहे तेवढ्या सॉफ्टनेसची कणिक आपल्याला बनवून घ्यायची आहे. आणि कणकेमध्ये हळद घातल्यामुळे रंग खूप मस्त येतो पिवळा जरदसा पोळीला. आता तेल लावून कणिक एकसारखी करून घेतलेली आहे. आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. जितका गोळा आपण कणकेचा घेतोय त्याच्या दुप्पट गोळा आपल्याला पुरणाचा घ्यायचा आहे. हे तर आपण अगदी आपली आई सांगते, आजी सांगते, आपल्याला आपल्या घरातून सगळ्याजणी आपल्यापेक्षा ज्या मोठ्या आहेत त्या सांगतच असतात. त्यामुळे पोळी मस्त गुबगुबी छान भरपूर गोडसर अशी होते. थोडंसं तेलाचा हात लावून पहिल्यांदा आपण पारी करून घेऊयात कणकेची. छान बोटांच्या सहाय्यानी जसं आपण मोदकासाठी पारी करतो तशी त्याची छोटीशी अशी पारी करून घेऊयात. आणि त्यामध्ये हा पुरणाचा मोठा गोळा आपल्याला ठेवायचा आहे आणि सर्व बाजूंनी कणकेनी याला बंद करून घ्यायचे. जसं आपण मोदक करताना करतो तसंच अलगद बोटांनी फिरवत गोळ्याला फिरवत फिरवत वरच्या बाजूनी त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. जर कणिक जास्त झाली तर एक्सेस काढून घ्या, पण आपण आधीच घेताना कणिक निम्मी घेतलेली असल्यामुळे अगदी व्यवस्थित तोंड बंद होतं, आपल्याला कणिक काढायची गरज भासत नाही. अशा पद्धतीने छान पॅक करून घेऊन बघा
कोरडं पीठ थोडंसं पोलपाटावर पसरून घ्यायचं हलक्या हाताने, आणि हा जो गोळा आहे ह्याच्यावर मधून कडेला अशा रीतीने थोडंसं बोटांनी प्रेस करायचं. यामुळे जरी त्याच्यामध्ये एअर असेल तर ती बाहेर निघते आणि लाटताना पोळी फाटत नाही. आणि अलगद हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची आहे मधून कडेला या दिशेने, आणि गोल गोल फिरवायची आहे. पोळी बिलकुल आपल्याला पलटी करायची नाही आहे. बघा, अगदी काठापर्यंत पुरण गेलेलं आहे, कुठेही पोळी फाटलेली नाही आहे, आणि मस्त अशी सगळीकडे पुरण गेलेले ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण अलगद अशी पोलपाटावरून उचलून घ्यायची आहे, किंवा तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने देखील उचलून घेऊ शकता. आणि तवा पहिल्यांदा छान तापवून घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला ही पोळी आता भाजायला घ्यायची आहे. तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार आपण याला लावून भाजून घेऊयात. पुरणाच्या पोळीला जास्त पलटावं लागत नाही भाजताना. बघा, अशी पहिल्यांदा फुगायला लागली की थोडंसं फुगू द्यायचं आणि मग ह्याला आपल्याला पलटायचं आहे. दोन्ही बाजूनी एक एकदाच भाजली तरी चालते. तुम्हाला कशी आवडते, खरपूस, डाग पडलेली, कमी भाजलेली, त्यानुसार तुम्ही भाजू शकता. मला जरा खमंग खरपूस भाजलेली पोळी आवडते. आणि जाड पातळ आपल्या आवडीनुसार आपण लाटू शकतो. मी खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशा पद्धतीने ही पोळी लाटलेली आहे. बघा, मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे. तुपासोबत, कटाच्या आमटीसोबत, भजी पापड कोरोडीसोबत ही पुरणपोळी मस्त. आहा, आपली पारंपरिक पुरणपोळी तयार आहे. लगेचच लाईक करा. परत भेटूया. बाय बाय.